स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता विषयक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याअंतर्गत पनवेल कोळीवाडा येथे रोटरी क्लब ऑफ सेंट्रल आणि जरीमरी पनवेल कोळीवाडा समाज यांच्या माध्यमातून रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत पनवेल कोळीवाडा परिसरात स्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले असून या परिसराची साफसफाई करण्यात आली. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी. स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे. हर गली अब उन्नति की राह जाएगी, उपआशा की आंगन आंगन गाएगी. स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है. खुद से ही करनी होगी शुरुआत, बनाए स्वच्छ भारत साथ साथ. एक पवित्र सी हवा बहेगी, उज्जवल उज्जवल हो भारत, कोना कोना निर्मल होगा विश्व कहेगा जय भारत. जाग उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत. जाग यावेळी महिला व बालकल्याण सभापती दर्शना गोहित, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका मुग्धा लोंडे, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे प्रेसिडेंट डॉक्टर लक्ष्मण आवटे, गणेश भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे सदस्य, रहिवाशी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या उपक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कोळीवाड्यामधील ज्या इथे समस्या आहेत, स्वच्छतेच्या समस्या आहेत, या दूर व्हाव्यात, या इथे एक चांगलं स्वच्छ असं वातावरण इथं तयार व्हावं यासाठी काही दिवसांच्या पूर्वी मी इथं गुणवक्तर यांना आम्ही सर्वजणांनी आम्ही इथे अप्रोच केलेला होता आणि त्यांनी अनुकूल असा प्रतिसाद दिला आणि त्याच्यामध्ये इथे सकाळपासून कोळीवाड्यातील येथे सर्व रहिवासी आणि रोटरी क्लबचे, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे आणि रोटरी क्लबचे असे सर्व सदस्य या इथे काम करत आहेत. अतिशय चांगला असा आम्हाला इथे या सदस्यांकडून आम्हाला प्रतिसाद भेटलेला आहे आणि नक्कीच मला त्याच्यामुळे विश्वास आहे की या पुढील काळामध्ये कोळीवाडामध्ये वारंवार इथे स्वच्छता मोहीम घेऊन, म्हणजेच ती रोटरी क्लबची स्वतःची असेल किंवा रोटरी क्लब आणखीन इतर जे पनवेलमधली आणखी इतर अशासकीय अशा संस्था आहेत त्यांना घेऊन इथे जास्तीत जास्त कार्यक्रम करेल, जेणेकरून हा कोळीवाडा हा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित व्हावा हा जो रोटरी क्लब पनवेल सेंटरचा जो प्रयत्न आहे त्याच्यानुसार हे कोळीवाडा हे पनवेलचं भूषण व्हावं अशा एकाच अर्थात दिशेने आम्ही इथं सर्व प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आम्हाला हे जे सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभत आहे त्याबद्दल मी इथं सर्वांचं आभार सुद्धा व्यक्त करतो.